यू नो you know, you know, पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर सात भाग अकरावा स्वतःला जाणून घेणं एवढं कठीण का जीवनात आपण स्वतःलाच प्रमाण मानतो सर्व काही आपल्या चष्मातून बघतो जो वैयक्तिक व सर्वोच्च आहे दृष्टी उपकरणात येते आपले शरीर मन आणि बुद्धी ही आपली उपकरणे जर स्वतःच्या उपकरणांची माहिती नसेल तर आपण त्यांचा योग्य उपयोग कसा करणार माणसं स्वतःला समजण्यासाठी झगडतात स्वतःविषयी शिकायला तंत्र लागतं प्रवास सुद्धा त्याचं एक साधन समजले जाते स्वतःला ओळखणं इतकं कठीण का आहे आपला स्वभाव आपल्यापासून लपलेला असतो जे सहजपणे जमायला हवं त्यासाठी इतके परिश्रम का जेव्हा दृष्टीची स्पष्टता अंधूक होते तेव्हा गोंधळ होतो दृष्टीच्या अंधुकतेचे कारण अनियंत्रित इच्छांचा मोतीबिंदू जेव्हा वृत्ती वाढते निर्णय घेणं कठीण होत उदाहरणार्थ घटस्फोट घ्यावा की नाही व्यवसाय वाढवायचा की नाही योगाला जाऊ की जिमला कोणता तरी एक पर्याय स्वीकारणे भाग असते मग प्रत्येक वेळी संदेह का कुठल्या इच्छांचा संघर्ष चालू आहे स्वधर्म हा संस्कृत शब्द ज्याचा अर्थ स्वतःचा स्वभाव यात एखाद्याचा कल प्रवृत्ती आणि क्षमता येते स्वधर्मानुसार आपली उपकरणे कार्य करतात आपण आपल्या स्वधर्मानुसार व्यवसाय व आयुष्यातील निवडी करायला हव्यात लोक प्रतिपादन करतात की त्यांना त्यांचा स्वधर्म माहित नाही त्यांना स्वधर्म खरंच माहित नाही हे माहित नाही की स्वधर्मानुसार उत्पन्न कसं मिळवायचं या समस्यात गोंधळलेले असल्याने त्यांना वाटतंय की त्यांना स्वधर्म समजला नाही